नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला झेंडू या पिकावर असणाऱ्या आळ्या आणि त्यावरील नियंत्रण कसे करायचे याबद्दल या व्हिडिओमध्ये या सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर बघूया आपण की या व्हिडिओमध्ये आपण ज्या आळ्या आहेत कोण कोणकोणत्या आळ्या आपल्याला झेंडूवर पडतात आणि त्याचे नियंत्रण कसे करायचे किती प्रकारच्या आळ्या असतात आणि त्याला कुठलं औषध वापरायचं याबद्दल आपण आज डिटेल माहिती घेणार आहोत तर चला बघूया आपण काय नेमकं फवारायचं आपण किंवा कोणते कोणत्या आळ्या आहेत सर्वात पहिले बघा ही आळी आहे एक अतिशय बारीक किंवा सूक्ष्म अशी आळी आहे जे की पानं पानाच्या शेंड्यावर आपल्याला आढळून येते आणि ही आळी पानावर जगत असते त्यानंतर दुसरी बघा याच फांदीला एक ब्लॅक कलरची आळी आहे जी की एक पांढरे आणि काळे अशी चट्टे याच्यावर आहेत हीसुद्धा पानं खाणारी आळी आहे आणि ही आळी कम्प्लेट पानाचा नाश करत असते त्यानंतर हे बघा बोंडीमध्ये पूर्णत बोंडीला खाणारी आणि बोंडीमध्येच राहणारी ही एक पांढरट हिरव्या कलरची एक आळी आहे जे की कम्प्लेट बोंडीला एकदम नष्ट करते आणि ही आळी ज्या बोंडीला लागली ती बोंड किंवा ते त्या ठिकाणी कुठलंच फूल उगवत नाही त्यामुळे ही एक अतिशय घातक आळी आहे नंतर कम्प्लेट फुलावर आढळणारी हिरव्या कलरची उंट तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही सुद्धा फुलाचा संपूर्ण नाश करत असते आणि ही फुलावर जास्त आढळून येते त्यानंतर फुल कळी अवस्थेमध्ये आहे त्या अवस्थेमध्ये सुद्धा ही उंटाळी त्या फुलाच्या पाकळ्या खाऊन आपला उदरनिर्वाह करत असते आणि ही फुलाला सर्व फुलांचा नाश करत असते त्यानंतर हे बघा एकदम सूक्ष्म बोंडीमध्ये असलेली डोळ्यानं सहज न दिसणारी ही एक हिरव्या कलरची आळी आहे ही सुद्धा बोंडीमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज जे आपण आळ्या बघितल्या आता त्या आळ्यांसाठी आपल्याला सर्वप्रथम जी फवारणी करायची आहे ती म्हणजे इमामॅक्टिनची करायची आहे जे की पाच टक्के एस जीमध्ये फॉर्ममध्ये आहे त्यानंतर आपल्याला यासोबत जे तुडतुडे मावा पांढरी माशी यासाठी बाहेर कंपनीचं रेजंट वापरायचं आहे कारण यामध्ये फेप्रोनिल नावाचा घटक आहे जो की या रसशोषक किडी आहेत त्या रसशोषक किडीसाठी सगळ्यात चांगला घटक आहे त्यानंतर आपल्याला वेस्टिज कंपनीचं ॲग्री नॅनोटेक वापरायचं आहे आणि या ॲग्री नॅनोटेकचं प्रमाण जवळपास पंचवीस ग्राम प्रतिपंप घ्यायचे ॲग्री नॅनोटेक हे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे हे चिडर फॉर्ममध्ये आहे आणि झाडाला लागणाऱ्या ज्या सतरा अन्नद्रव्य आहेत त्यापैकी नऊ अन्नद्रव्ये या एकट्या नॅटेकमध्ये आहेत त्यामुळं हे आपलं चिडिर फॉर्ममध्ये असल्यामुळं ग्रोथसाठी हे खूप चांगलं महत्त्वाचं प्रोडक्ट आहे त्यानंतर ह्युमिक हा एक प्रोडक्ट वापरायचा आहे ह्युमिक आपल्याला यासाठी वापरायचं आहे की याच्यामध्ये फॉल्विक ॲसिड आहे ह्युमिक ॲसिड आहे आणि हे ओरिजिनल जैविक फॉर्ममध्ये असलेलं ह्युमिक आहे जे की फक्त सहा टक्केच ह्युमिक आहे ओरिजिनल फॉर्ममध्ये फक्त सहा टक्के असते त्यानंतर एक स्टिकर म्हणून आपण ॲग्री एटी टूचा वापर करूया हे नुसतं स्टिकर नसून हे ॲक्टिवेटर आहे स्प्रेडर आहे आणि हे मिक्सरसुद्धा आहे आणि हे टाकल्यानंतर आपली जी औषधी आहे ही पानाच्या नसामध्ये जाण्याचं आणि घेऊन जाण्याचं काम हे ॲग्री एटी टू करत असते आणि त्यानंतर हा शेवटचा प्रोडक्ट आहे ज्याचं नाव आहे ॲग्री मॉस याच्यामध्ये ओरिजिनल ॲमिनो ॲसिड आहे याचं काम का आहे कळ्या फोडणे किंवा ज्या झाडाला कळ्या लागत नसतील त्या झाडाला कळ्या आणण्याचं काम आपलं ॲग्रीमॉस्त करत असतं त्यामुळं ह्या सहा प्रोडक्टचं सा कॉम्बिनेशन मी आज माझ्या फवारणीमध्ये मारत आहे तर बघूया आपण फवारणी करताना सर्व झाड ओलं होईल याची काळजी घ्या तर मित्र हो अशा प्रकारे झेंडूची आळी नियंत्रण हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे अधिक माहितीसाठी तुम्ही मला प्रत्यक्ष संपर्क करू शकता व तुमच्या झेंडू पिकाबद्दल सर्व माहिती मिळू शकता सो थैंक यू विश यू वेल्थ